ज्या पद्धतीने आज आईसचा वापर, आईस म्हणजे बर्फ नाही, हा आईसचं स्पेलिंग आय सी ई आहे, म्हणजे इन्कम टॅक्स, सी बी आय एन ई डी, याचा गैरवापर करून एक अदृश्य हात दिल्लीवरनं सातत्याने पक्ष आणि कुटुंब मोडण्याचं पाप, हे या देशात एक नवीन ट्रेंड आलेला आहे. आणि तुम्ही बघाल, काश्मीर टू कन्याकुमारी कुठल्याही वर्तमानपत्राचा डेटा तुम्ही त्यांच्याचकडून, मलाही माहिती तुमच्याचकडून मिळालेली आहे, की जवळपास 95% 95% आजही ज्या केसेस आहेत आईसच्या, त्या सगळ्या विरोधी पक्षावर आहेत. आणि असंख्य उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकते जे विरोधात असतात तेव्हा आईस आहे. मग भारतीय जनता पक्षाने एक नवीन वॉशिंग मशीन काढलं आहे, त्याच्यातून बाहेर पडल्या की ते आईस पूर्ण पागळून जातं आणि आरोप सगळे निघून जातात, डिफ्रॉस्ट होतात. नाही, मला असं म्हणायचं की मागच्या 10 वर्षामध्ये त्याही राष्ट्रीय राजकारणात होत्या, प्रफुल्लभाई राष्ट्रीय राजकारणात होते. आता कुणाला दोष द्यावा, त्या ठिकाणी कुणाला दोष द्यावा? पक्षाचं नेतृत्व त्यांच्याकडे होतं, पक्षाची पूर्ण जिम्मेदारी त्यांच्याकडे होती. विदर्भामध्ये सुरुवातीपासून, आज नाही, सुरुवातीपासूनच ज्यावेळेस 1999 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्माण झाला, त्यांच्या पक्षाची भूमिका काय ठेवावी हा त्यांचा प्रश्न आहे. पण मुळामध्ये मला एवढंच सांगायचं की लोकशाहीमध्ये आणि संविधानामध्ये जी लोकशाही आपल्याला दिलेली आहे आणि ती लोकशाही देशाच्या राजकारणाची असेल, पक्षीय राजकारणाची असेल किंवा पक्षांतर्गत राजकारणाची असेल, तर त्या लोकशाहीमध्ये ज्यावेळेस पक्षीय राजकारण येतं आणि पक्षामधल्या लोकशाहीचा विचार केला जातो, त्यावेळेस त्या पक्षातल्या बहुसंख्य लोकांनी म्हणजे 90-95% लोकांनी ज्यावेळेस एक भूमिका घेतली आणि ती भूमिका जर घेतली तर त्या भूमिकेला कुणीतरी दिल्लीहून आशीर्वाद देतोय, कुणीतरी वेगळं राजकारण करतंय, असं बघण्यापेक्षा बहुसंख्य पक्षातल्या लोकांनी लोकशाही समजून जो निर्णय घेतलाय, ते लोकशाही ज्याला मान्य होईल त्या व्यक्तीला आम्ही घेतलेली भूमिका ही स्वाभाविक मान्य होणार आहे. त्यामुळे लोकशाही मानायची का न मानायची, देशातल्या लोकशाहीवर आरोप करत असताना, पक्षातील लोकशाहीच्या बाबतीत, फुटीच्या बाबतीमध्ये आरोप करत असताना आपण एक गोष्ट निश्चित लक्षात घेतली पाहिजे की पक्षातल्या लोकशाहीमध्ये बहुसंख्य पक्ष जर एका बाजूने गेल्या तर ती लोकशाही सुद्धा तुम्हाला मान्य करावा लागेल, त्याच्यावर दुसऱ्यावर आरोप करून जमणार.